वेलकम मित्रांनो, मिस्टर जे द एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मिस्टर जे द एक्सप्लोरर त्याच्या टीम आणि परिवारासोबत निसर्ग रिझॉर्ट इथे आला आहे. तिथे तो राहिला पण होता, तिथल्या त्याचा अनुभव तो इथे सांगणार आहे. निसर्ग रिझॉर्ट सादळे गावामध्ये आहे. सादळे गाव कोल्हापूरपासून 18 किलोमीटर उत्तर दिशेला आहे. समुद्रसपाटीपासून निसर्ग रिझॉर्ट 354 मीटर वर बांधलेले आहे. इथे तुम्हाला त्यामुळे गर्वा जाणवेल. या रिझॉर्टची संपूर्ण माहिती मिस्टर जे तुम्हाला 6 पार्ट्समध्ये सांगणार आहे. आणि मिस्टर जे तुम्हाला रिक्वेस्ट करतो की सर्व पार्ट्स पाहून मगच तुमची ट्रीप प्लॅन करा. तर तुम्ही 6 पार्ट्स नक्की पहा आणि ते पाहताना मी गॅरंटी देतो की तुम्ही तुमची नेक्स्ट ट्रीप इथेच प्लॅन करणार. तर चला निसर्ग रिझॉर्टची सफर सुरू करूयात आणि इथे काय काय आहे ते पाहूयात. निसर्ग रिझॉर्टला येणारा रस्ता फार चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि निसर्गरम्य दृश्य आहेत रस्त्यावरून येताना. निसर्ग रिझॉर्टचा समोरचा जो रस्ता आहे त्याच्या उजव्या साईडला ज्योतिबा आहे आणि डाव्या साईडला कोल्हापूर आहे. छान असं मोठ्या दगडावरती निसर्ग रिसॉर्ट लिहिलेलं आहे. छान असा अप्रोच आहे. छान असे 2 नारळाचे टोलदार झाडं आहेत. ती तुम्हाला निसर्ग रिझॉर्टमध्ये आमंत्रित करतायत. मोठं गेट आहे. तुम्ही आत आल्यानंतर तुम्हाला फ्लोरिंगमध्ये पेवर ब्लॉक्स आहेत. डाव्या साईडला ॲडमिन ब्लॉक आणि बुकिंग ऑफिस आहे. छान अशी पार्किंग स्पेस आहे. भरपूर झाडी आहेत. या झाडीमुळे आणि समुद्रसपाटीपासून 354 मीटर वर असल्यामुळे इथे गारवा जाणवतो. थंडीत तर कडकडीत थंडी पडते आणि उन्हाळ्यात छान असा वारा इथे तुम्हाला अनुभव करता येतो. उजव्या साईडला एक रॅम्प चालला आहे खाली, तो स्टे फॅसिलिटीकडे जातो. वेगवेगळ्या आकाराचे दगडं, वेगवेगळ्या कलरचे दगडं तुम्हाला इथे बघायला मिळतील. वेगवेगळ्या साईजेसचे आहेत आणि ते इथे वेगवेगळ्या रीतीने रचल्यामुळे त्याची एक शोभाच वेगळी निर्माण होते. स्टे फॅसिलिटी तुम्हाला उजव्या साईडला दिसतील. तर कॉमन पब्लिक स्पेसेस जे आहेत ते एंट्रन्सच्या बाजूलाच आहेत बँक केलेले. तुम्हाला समोरच्या बाजूला एंट्रन्स दिसतो. या ओपन लॉनमध्ये तुम्ही तुमचे मॅरेज इव्हेंट्स, रिसेप्शन, बड्डे पार्टीज हे ऑर्गनाईज करू शकतात. साधारण 100 ते 150 लोक या ओपन स्पेसमध्ये आरामात बसू शकतात आणि त्या इव्हेंटची आनंद लुटू शकतात. लॉनच्या एका बाजूला तुम्हाला स्टेज आहे. त्या स्टेजवरती तुम्ही वेगवेगळे तुमच्या इव्हेंट्सचे कार्यक्रम ऑर्गनाईज करू शकतात. छान अशी हिरवीगार झाडी आहे डायसच्या पाठीमागे, जेणेकरून डायसवरती कायम सावली राहते. लहान मुलांची खेळण्याची जागा आहे. तिथे सीसॉ आहे, स्विंग आहे, स्लाइड्स आहेत आणि खाली फ्लोरिंग म्हणून वाळू आहे. म्हणजे तुम्हाला मुलं खाली पडली जरी खेळताना तरी त्यांना इजा होण्याचा धोका कमी आहे. किड्स प्ले एरियाच्या बरोबर समोर डायनिंग स्पेस आहे. छानरीत्या ही डायनिंग स्पेसची अरेंजमेंट केलेली आहे. तुम्हाला डायनिंग स्पेसमध्येच ग्रामोफोन आणि बायोस्कोप असं 2-in-1 कॉम्बिनेशनवाला एक्झिबिट ठेवलेलं आहे. हे भलेही चालत नसलं तरी लहान मुलांना सांगायला एक चांगला तुम्हाला निमित्त आहे की हे काय होतं, कशा प्रकारे वापरलं जायचं. पूर्ण पॅसेज एरिया जो डायनिंगचा अप्रोच आहे तो कवर्ड आहे. तुम्ही बघू शकता किड्स प्ले एरियाच्या बाजूलाच लॉन स्पेस आहे. लॉन स्पेसच्याच बाजूला डायनिंग स्पेस पण आहे. म्हणजे जेणेकरून उद्या सर्व्हिस तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या इव्हेंटला किचनमधून ती पण सहजासहजी मिळू शकते. मस्त डेकोरेट केलेली बैलगाडी आहे. फक्त असे 3 स्टेप्स तुम्ही चढून डायनिंग एरियामध्ये एंट्री करता. छानसं रूफिंग आहे स्लोपिंगमध्ये.
MS चं फ्रेमिंग आहे, त्याच्यावरती कौलारू टाईल्स आहेत, अँटिक पीसेस ठेवले आहेत, जुने फर्निचर इथे रिफर्बिश्ड करून ठेवले आहेत, म्हणून त्याला एक चांगला लुक येतो. काही जुने गोष्टी जे आज तुम्हाला बघायला नाही मिळत ते इथे शोपीस म्हणून ठेवलेले आहेत, जसं टेप रेकॉर्डर, वॉकमन, कॅसेट्स, छोटे TV, ट्रान्झिस्टर्स, नोकियाचे जुने फोन, जेणेकरून तुम्ही हे बघितल्यावर तुम्हाला पण वाटेल की आपण पण हे कधी काळी वापरलं होतं आणि ते वापरण्यात जी मजा होती ती औरच होती. तुम्ही पाहू शकता भिंतीवर ते छान 3D पेंटिंग केलेलं आहे. जुन्या घरामध्ये खेडेगावांमध्ये अजूनही परंपरा चालू आहे जिथे घरातल्या स्त्रिया चुलीवरती जेवण बनवतात. जुने पितळी आणि तांब्यांची भांडी इथे छान रीते सजवलेली आहेत. 3D पेंटिंगमुळे या भिंतीची शोभाच वेगळी येते. ही एकमेव अशी भिंत आहे जी डायनिंग स्पेसमध्ये दिसते, कारण की बाकीच्या तिन्ही बाजू डायनिंगच्या ओपन आहेत. तर डायनिंग आणि किचनमधली ही जी भिंत आहे ती छान रीते डेकोरेट केली आहे 3D पेंटिंगने. हा एक जुना डाम दिसतो ज्याच्यात आपण पाणी गरम करायचो. ही किचनला एंट्री आहे, TV पण आहे डायनिंग स्पेसमध्ये. हे छानरीत्या 2 वॉश बेसिन त्यांनी क्रिएट केले आहेत, लाकडाच्या ओंडक्यावरती ते ठेवले आहेत, नॅचरल लाकूड आहे ते. हा एक सी शेपमध्ये मोठा डायनिंगचा प्लॅटफॉर्म तयार होतोय, जिथे दोन्ही बाजूनी तुम्ही खुर्च्या अरेंज करून तिथे डायनिंगचा आस्वाद घेऊ शकता. अशी एक सायकल कन्व्हर्टेड लुना पण इथे डिस्प्लेला ठेवलेली आहे. इथे एक बैलगाडीच्या स्वरूपात बैठी व्यवस्था पण केलेली आहे, तुम्ही ह्याच्यावर बसून पण तुमच्या जेवणाचा अनुभव घेऊ शकता. छान अशी नर्सरी इथे छोटीशी क्रिएट केली आहे. तुम्हाला वा, इथे खेळायला चेस पण आहे, म्हणजे जेणेकरून उद्या तुम्ही ऑर्डर दिली आहे ते ऑर्डर येऊस तोपर्यंत तुम्हाला जर खेळायचं असेल मुलांबरोबर किंवा मुलांना एकमेकांबरोबर खेळायचं असेल तर हे चेसचा वापर करून ते चेस खेळू शकतात. शेतकऱ्याचं केंद्रबिंदू म्हणजे नांगर इथे छान आर्ट इन्स्टॉलेशनच्या स्वरूपात ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा पूर्ण परिसर तुम्हाला दिसतो डायनिंग करताना. छान असा एक दिवा मातीचा लटकवलेला आहे. साधारण 70 ते 80 लोक एका वेळेस डायनिंग स्पेसमध्ये जेवण करू शकतात आरामात. डायनिंग स्पेसमध्ये जी बैठी व्यवस्था आहे ती धाबा स्टाईल आहे. टेबल क्लॉथवरती विणकाम आहे आणि त्याच्यावरती ग्लास आहे. छानरीत्या त्या टेबल प्लॅटफॉर्मच्या खाली असे निशेस तयार केले आहे जिथे तुमचे जुने पितळी भांडी तिथे त्यांनी रचलेली आहेत. त्या पितळी भांड्यांमध्ये तुम्हाला डब्बा पण बघायला मिळेल, तांब्या पण बघायला मिळेल आणि पाण्याचा जग पण बघायला मिळेल. असं छानरीत्या सगळ्या गोष्टींची इथे व्यवस्थित रचना केली गेली आहे. जेंट्स आणि लेडीज वॉशरूम पण आहे. हे जेंट्स आणि लेडीज वॉशरूम फक्त डायनिंग स्पेससाठी नाही तर उद्या जाऊन जर तुम्ही इव्हेंट्स ऑर्गनाईज केले तर तुमच्या जे व्हिजिटर्स आहेत इव्हेंटसाठी ते पण हे वॉशरूम्स यूज करू शकतात. छान रीते ते नाश्ता मिळतो, उत्तम क्वालिटी गरमागरम टेस्टी नाश्ता मिळतो. आम्ही पोहे मागवले होते, पोहेबरोबर आम्हाला शेव पण मिळाली होती. छान रीत्या मिसळ होती, मिसळचा कट रस्सा, शेव, कांदा, लिंबू, ब्रेड सगळं काही उत्तमरित्या आम्हाला आणून दिलं होतं रूम सर्व्हिसमध्ये. एकदम एक नंबर टेस्ट होती. स्टार्टरमध्ये आम्ही चिकन फ्राय मागितला होता. क्वांटिटी पण चांगली होती, टेस्ट पण उत्तम होती. जेवणात आम्ही चिकन थाळी आणि मटन थाळी मागवली होती. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अंडा करी, कांदा, लिंबू, भाकरी, भात आणि चिकन मसाला आणि मटन मसाला तर भरपूर क्वांटिटी होती. एक माणूस तर आरामात पोट भरून जेवू शकतो आणि टेस्ट तर एकदम यम्मी होती.
तर निसर्ग रिझॉर्टमध्ये तुम्ही उत्तमरित्या इव्हेंट होस्ट करू शकता. नाश्ता, स्टार्टर आणि जेवणाची उत्तम सोय आहे. जेवणाची टेस्ट तर एक नंबर आहे. मुलांना खेळायला भरपूर स्पेस आहे. डेडिकेटेड किड्स प्ले एरिया आहे. आता राहण्याची काय सोय आहे ते पाहूयात. इथे राहण्यासाठी 5 थीम कॉटेजेस 14 ऑप्शन्समध्ये विभागले आहेत. आपण पाहूयात कोणकोणते थीम कॉटेजेस आहेत. 1 पारिजात स्टोन कॉटेज. 2 जाई जुई ट्विन कॉटेज विथ बाथटब. 3 निशिगंध बाली थीम कॉटेज. 4 व्हॅली व्ह्यू कॉटेज विथ सिट आउट अँड गार्डन. आणि 5 विंटेज ट्रक हाऊस. तर पुढच्या पार्टच्या व्हिडिओजला क्लिक करा आणि निसर्ग रिझॉर्टची ही सफर कंटिन्यू राहू द्यात. तर तुम्हाला कसा वाटला पहिला व्हिडिओ आमचा निसर्ग रिझॉर्टचा? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून असे नवीन नवीन प्लेसेसचे एक्सप्लोरेशन मिस्टर जे द एक्सप्लोरर या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.